माझं नाव आहे श्वेता सचिन क्षीरसागर. माझा प्रश्न आहे, इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? हा प्रश्न आहे की इंद्रधनुष्यात फक्त सातच रंग का असतात. खूप चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा रंग म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. तर रंग म्हणजे काय? प्रकाशाचे वेगवेगळे रंग असतात. प्रकाश ही शेवटी एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव आहे, एक तरंग आहे, एक प्रकारचा तरंग आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. आता प्रत्येक वेवचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, प्रॉपर्टीज असतात. त्यातली जी प्रॉपर्टी महत्त्वाची ती म्हणजे वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी. तर वेवलेंथ, तर प्रत्येक रंगाच्या वेवलेंथ्स या वेगवेगळ्या असतात. वेवचा आकार तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. वेवलेंथ म्हणजे काय? तर एका वेवमध्ये जे आकार असतात, क्रेस्ट आणि ट्रफ, वर जाणारा आकार आणि खाली म्हणजे डोंगर आणि दरी, अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर दोन क्रेस्टमधलं किंवा दोन डोंगरांमधलं किंवा दोन दरींमधलं अंतर म्हणजे वेवलेंथ. तर प्रत्येक रंग याची ही वेवलेंथ वेगवेगळी असते. आता ही वेवलेंथ किती असते? तर साधारणतः आपल्याला जो प्रकाश दिसतो त्याची वेवलेंथ ही 400 ते 700 नॅनोमीटर या रेंजमध्ये असते. एक नॅनोमीटर म्हणजे 1 मीटरचा 10^9 एवढे भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे 1 नॅनोमीटर. 1 नॅनोमीटर म्हणजे 10^-9 मीटर. तर आपल्याला दिसणारा प्रकाश हा 400 ते 700 नॅनोमीटर या रेंजमधला असतो. पण आता 400 ते 700 ह्या नॅनोमीटरमधल्या रेंजमध्ये इन्फिनिट ॲक्च्युली कलर्स आहेत, इन्फिनिट नंबर ऑफ वेवलेंग्स आहेत. कारण इन्फिनिट नंबर आहेत ना 400 ते 700 ह्या रेंजमध्ये. तर ॲक्च्युली आपल्याला दिसणारे रंग हे इन्फिनिट आहेत. 400 हा एक रंग असू शकतो 400 नॅनोमीटर वेवलेंगचा, 400.1 नॅनोमीटर ह्याचा एक वेवलेंथ हा वेगळा रंग असू शकतो. तर इन प्रिन्सिपल रंग आपल्याला दिसणारे किंवा इंद्रधनुष्यात असणारे हे इन्फिनिट आहेत. मग सातच रंग आपण का म्हणतो? तर जे रंग ज्याला आपण रंग म्हणतो, तांबडा किंवा नारिंगी जब, तर हा ही एक एक ठराविक किंवा स्पेसिफिक वेवलेंथ नसते, तर तो एक बँड आहे. म्हणजे काय? तर रेड किंवा तांबडा रंग ज्याला आपण म्हणतो त्याची वेवलेंथ ही साधारण 620 ते 750 नॅनोमीटर ह्या रेंजमध्ये आहे. तसंच जांभळा किंवा व्हायोलेट ह्या रंगाची वेवलेंथ 380 ते 450 नॅनोमीटर ह्या बँडमधली वेवलेंथ म्हणजे तांबडा रंग. कारण आपल्या डोळ्याला दिसणारे डोळ्याच्या काही लिमिटेशन्स आहेत. डोळा प्रत्येक वेवलेंथ म्हणजे 400 आणि 402 नॅनोमीटर्स एवढं हे वेगळं करू शकत नाही. तर त्याला त्या बँडमधल्या फ्रिक्वेन्सीज किंवा त्या बँडमधली वेवलेंथ हा अख्खा एकच रंग असा दिसतो. तर म्हणून डोळ्याला दिसणारे रंग डोळा जे आयडेंटिफाय करू शकतो असे बँड्स ह्या पूर्ण स्पेक्ट्रममधले हे ब्रॉडली 7 आहेत, ज्यांना आपण 7 रंग म्हणून म्हणतो. म्हणून आपण इंद्रधनुष्यात 7 रंग आहेत असं म्हणतो. पण ॲक्च्युली इंद्रधनुष्यात हे इन्फिनिट रंग आहेत. आणि रंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेवलेंथ्स, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.